हॅलो फ्रेंड्स, मी इथे बनवलेला आहे ग्रीन मलाई चिकन। चला तर बघूया। मी आता इथे काजूची पेस्ट घालत आहे चिकनवरती। चिकन मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मीठ घालते आहे। मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत। हळद घालून झाल्यानंतर थोडीशी मिरपूड घालायची आहे। त्यानंतर धणाजिरा पूड घालायची आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या व भाजून घेतलेला आपला तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि आपल्याला घरी असलेली मलई असते जी आपण काढून ठेवतो घरगुती आपली ती घ्यायची आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। ती पेस्ट आपण आता यामध्ये ह्याला मॅरिनेशन करणार आहोत। छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे व थोड्या वेळासाठी हे आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। एक दोन तासभर मुरेल। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तेल व बटर घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये आपण असं हे छान परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर, जेणेकरून त्यामधील मसाले तेलामध्ये भाजले जातील। आलं लसूण आपण जे मसाला वगैरे घातला होता मगाशी तो सगळा भाजून निघेल। असं तेलानंतर छान अगदी मंद आचीवर परतून घ्यायचं आहे। तर हे आपण परततच आपण हे लक्षात घ्यायचं आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि घरी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर शेअर करा कशी झाली असेल वगैरे काय। त्यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी ॲड करते। कसुरी मेथीनंतर आपण हा चिकन मसाला वापरत आहोत, तुम्ही कोणताही वापरला तर चालेल, एव्हरेजचा आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण हे असं मंद आचीवर हे चिकन शिजू देणार आहोत। तुम्ही बघत असाल आता हे चिकन आपलं छान असं शिजत आलेलं आहे। बघा याला तेलही सुटलेलं आहे छान असं। चिकन अगदी छान शिजलेलं आहे। चला तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। ग्रेव्ही एकदम अशी मस्त झालेली आहे। गार्निशिंगसाठी मी येते कोथिंबीर, मिरचीचे काप व आल्याचे काप घालत आहे वरतून। याच्यानंतर आपण थोडीशी क्रीम सर्व करणार आहोत, फ्रेश क्रीम। थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच। चला तर फायनल लुक बघूया।